गणित या विषयाने विषय तुमचा विशेष आवडीचा आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं यासाठी तुम्ही ध्यास घेतलात आणि तिथून पुढचा तुमचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास नेमका काय होता, काय काय तुम्ही केलं? मी जेव्हा माझं कॉलेज कंप्लीट केल्यानंतर मी मनामध्ये एक माझा एक ठाम विश्वास बांधला होता की आपल्याला पुढे जाऊन शिक्षण क्षेत्रामध्येच काम करायचं आहे. आणि हे काम करत असताना आपल्याला फक्त खडू आणि फळा याचा फक्त वापर न करता अजून वेगळ्या पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांना पालकांना व्यवस्थितपणे तो विषय कसा नेता येईल याची थोडीशी मी खुणगाट मनाशी बांधली होती. आणि रुटीन मार्ग म्हणजे कुठेतरी शिक्षक होऊन काम करण्यापेक्षा मी थोडंसं फ्रीलान्सर होऊन काम करायला सुरुवात केली की मला असं वाटत होतं की आपण ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रयोग करत राहणार आहोत, वेगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये नेणार आहोत. आणि मग मी विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली, वैयक्तिक लेवलवरती माझ्या शिकवायला मी सुरुवात केली. शिकवायला सुरुवात केलं असताना हा पायाचा प्रॉब्लेम थोडासा वाढायला लागला. मग माझ्याकडे जे पालक होते जे मॉब लेवलवरती मी शिकवत होतो तर ते म्हणाले की सर आम्ही तुम्हाला जास्त फी देऊ पण आमच्या मुलांना तुम्ही पर्सनली ट्रेन करा. आणि जेव्हा ती मुलं माझ्याकडे यायला लागली आणि मला लक्षात आलं की त्या मुलांना बऱ्याचशाच गोष्टी येत नाही आणि तीच गोष्ट माझ्या पथ्यावरती पडली आणि मग बेसिक कन्सेप्टवरती काम करायला एकदा सुरुवात केली आणि मग मला त्याचे रिझल्ट दिसायला लागले की ज्या मुलाच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात तो मुलगा सेल्फ सफिशियंट बनतो, त्याला शिकवायची फारशी गरज लागत नाही, तो स्वतःच्या हिमतीवरती. आणि मग आपण लक्षात मनात ठेवलं पाहिजे की विद्यार्थी म्हणजे काही मशीन नाही, ती एक जिवंत गोष्ट आहे आणि ती जिवंत गोष्टीमध्ये क्षमता अगदी ठासून भरलेल्या आहेत, त्या कोणीतरी अशा बाहेर काढून त्यांना सेल्फ सफिशियंट बनवलं पाहिजे. आपण काय करतोय विद्यार्थ्यांना चहूबाजून शिकवायचा प्रयत्न करतोय आणि मला असं वाटतंय की मिनिमम टीचिंग झालं पाहिजे आणि मॅक्झिमम लर्निंग झालं पाहिजे. आणि मग हा बेसिकचा जो पॅटर्न आहे तो अतिशय व्यवस्थित त्या विद्यार्थ्यांमध्ये पोहोचायला लागला आणि त्याचे रिझल्ट दिसायला लागले. रिझल्ट इन सेन्स की मुलगा सेल्फ सफिशियंट बनायला लागला. त्याला तुम्ही 10-15 दिवस शिकवा आणि त्याला मोकळं सोडवा. मी असं म्हणतो की विद्यार्थ्याला मोक्ष मिळणं म्हणजे काय की विद्यार्थी सेल्फ सफिशियंट बनतो, स्वतःचा स्वतः शिकायला सुरुवात करतो तेव्हा मी म्हणतो त्याला मोक्ष मिळाला. आणि मग एका बाजूला शिक्षक बसला पाहिजे आणि एक फक्त समोर विद्यार्थी बसला पाहिजे आणि त्याने खूप कमीत कमी शिक्षकांना विचारायला सुरुवात केली की समजा त्या विद्यार्थ्याला खूप काही समजलं आहे. हे सगळं करत असता